वरवंड मध्ये चोरीची वाळू धुलाई व्यवसाय जोमात। वरवंड गावाच्या हद्दीतील चोर ओढा या ठिकाणी खडकवासला कालवा शेजारी अवैध पद्धतीने माती मिश्रित वाळू धुऊन देण्याचा व्यवसाय रात्रंदिवस चालू आहे। देशभरात लॉकडाऊन सुरू असताना सुद्धा वरवंड पंचकुर्सी मध्ये हा अवैध पद्धतीने माती मिश्रित वाळू धुण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे। याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। माती मिश्रित वाळूने भरलेली अवजड वाहने खडकवासला कालव्याच्या किनारपट्टीवरून ये जा करत असल्यामुळे कालव्याच्या किनारपट्टीवरील रस्ता सतत ओला असतो, कारण वाहनात धुतलेली वाळू घेऊन जाताना त्यातील गढूळ पाणी सगळ्या रस्त्यावर सांडून रस्ता सतत ओला राहतो, त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। याचा त्रास शेतकरी वर्ग तसेच इतर लोकांनाही सहन करावा लागतो आहे। महाविद्यालय सुरू असताना वरवंड गावात शिक्षणासाठी आजूबाजूच्या वाड्यावस्तीवरून याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत जात असतात, त्यांनाही या ओल्या खड्ड्या पडलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। याआधी रस्ता सतत ओला असल्यामुळे वाहने घसरून बरेच जीवघेणे अपघात घडले आहेत। यामुळे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी अवैध पद्धतीची वाळू वाहतूक थांबवावी व महसूल प्रशासनाने वाळू धुणाऱ्या व्यावसायिकांवर व वाहनांवर योग्य ती कारवाई करावी अशी शेतकरी वर्गाची तसेच वरवंड पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे। स्काय मराठी न्यूज अहिरेश्वर जगतापसह वरवंड पुणे।